जम्मू काश्मीरमधल्या पूंछमध्ये आर्मीच्या ट्रकला दहशतवाद्यांनी लक्ष्य केलं. दहशतवादी हल्ल्यात 5 जवान शहीद झाले तर 1 जवान जखमी झाला. दहशतवाद्यांनी लष्कराच्या ट्रकवर ग्रेनेड हल्ला केला. या हल्ल्याची जबाबदारी जैश समर्थक पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंटनं घेतलेली आहे आणि या संपूर्ण घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आलेत. केदारनाथमध्ये जोरदार बर्फवृष्टी झाली आहे. बर्फवृष्टीमुळे रस्त्यावर बर्फ साचलाय. 25 एप्रिलपासून केदारनाथ मंदिर खुलं केलं जाणार आहे. या बर्फवृष्टीमुळे यात्रेची तयारी मात्र खोळंबली आहे. हिमाचल प्रदेशातील रोहतांगमध्ये जोरदार बर्फवृष्टीला सुरुवात झाली. अटल टनलजवळ बर्फाची चादर पसरली आहे. सगळीकडे बर्फच बर्फ दिसतोय. त्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय. जोरदार बर्फवृष्टीमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतोय. स्पेसएक्स कंपनीच्या स्टारशिप अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन. यानाचा अमेरिकेत उड्डाणानंतर काही मिनिटातच स्फोट झाला. भारतीय वेळेनुसार काल रात्री अमेरिकेतील टेक्सास प्रांतातील बोका चिका या बेटावरून स्टारशिपनं उड्डाण केलं. जगातील सर्वात शक्तिशाली अवकाशयान म्हणून त्याची प्रसिद्धी करण्यात आली होती. उड्डाणानंतर अवकाशाच्या दिशेनं जवळपास 40 किलोमीटर प्रवास केल्यानंतर हे यान फुटलं. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो जरदारी पुढील महिन्यात भारत दौऱ्यावर येणार आहेत. शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशननं आयोजित केलेल्या एका बैठकीसाठी ते येणार आहेत. ही बैठक गोव्यात 4 आणि 5 मे रोजी होणार आहे. गेल्या 12 वर्षात बिलावल भुट्टो जरदारी हे भारत दौऱ्यावर येणारे पाकिस्तानचे पहिलेच परराष्ट्र मंत्री असणार आहेत. ट्विटरनं काही सेलिब्रिटी आणि संस्थांना दिलेले ब्लू टिक हटवले, ज्यात अभिनेते अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान, अक्षय कुमार या सेलिब्रिटींसह सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी, रोहित शर्मा, विराट कोहली या क्रिकेटर्सचाही समावेश आहे. राहुल गांधी, केजरीवाल, योगी आदित्यनाथ यांच्या नावासमोरीलही ब्लू टिक हटवण्यात आलंय. भोरमध्ये घरगुती गॅस कमर्शियल गॅसमध्ये रिफिल करून जादा दरानं विक्री करणाऱ्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केलाय. खेड शिवापूर टोलनाकाजवळच्या एका गोडाऊनमध्ये हा प्रकार सुरू होता. या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल केलाय. पुण्यात गुंतवणूकदारांची 16 कोटी 31 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय. गुंतवणुकीच्या रकमेवर जादा परतावा देण्याचं आमिष दाखवून शेकडो गुंतवणूकदारांना गंडा घालण्यात आला. याच प्रकरणी LLP संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या खंडणी विरोधी पथकानं IPL सट्टा लावणाऱ्या तिघांना अटक केली. त्यांच्याकडून 7 मोबाईल, 1 लॅपटॉप, काही रोख रक्कम असा 1 लाखाचा ऐवज हस्तगत केलाय. पेट्रोलिंग करताना तळेगाव दाभाडे इथे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24